वर्तुळ आणि त्याची गुणधर्म भाग एक वर्तुळ आणि त्याची गुणधर्म भाग एक आज आपण जाणून घेऊया वर्तुळ म्हणजे काय आणि वर्तुळाला कसे मोजले जाते हे बघ वंदना हा तर ट्रॅक्टर आहे तू पहिल्यांदा बघतेस का नाही ट्रॅक्टर तर आधी पाहिलाय परंतु एवढ्या सवळून पहिल्यांदाच बघते मला ह्याची चाक बघून आश्चर्य वाटलं बघ जवळ आपल्या एवढी आपल्या सायकलची चाके किती लहान वाटत आहेत अरे या स्कूटरची चाक बघ ही तर आपल्या सायकल पेक्षाही मोठी आहेत हय परंतु ट्रॅक्टर मध्ये देखील दोन प्रकारचे टायर आहेत आणि पुढचा टायर मागच्या टायरपेक्षा लहान आहे एक गोष्ट लक्षात घेतलीस का आपण चार वेगवेगळ्या मापाची चाक पाहिली आहेत पण सगळी चाके वर्तुळाकार आहेत होय सगळी वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर आहेत परंतु ही सगळी एकमेकांपेक्षा किती लहान किंवा मोठी आहेत हे कसं कळेल आज वर्गात शिक्षकांना विचारूया का होय चल शिक्षकांना विचारूया सर मला एक प्रश्न विचारायचाय विचार सर वर्तुळाला म्हणजे सर्कलला कसं मोजलं जातं नक्की सांगतो पण आधी हे सांग की हे तुला का जाणून घ्यायचे आहे सर आज आम्ही शाळेच्या पार्किंग मध्ये ट्रॅक्टर सायकल आणि स्कूटरची चाकं पाहिली आम्हाला हे तर समजलं की सगळ्या प्रकारची चाकं वर्तुळाकार आहेत आणि त्यांच्या मापात फरक देखील आहे पण किती फरक आहे हे माहिती करण्यासाठी आम्हाला ती चाकं मोजता आली पाहिजेत त्यामुळे आम्हाला वर्तुळ कस मोजायचं हो ते शिकायचंय ओ अच्छा असं आहे तर वर्तुळाला मोजण्यासाठी आधी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की वर्तुळ म्हणजे काय सर एका गोल आकृतीला वर्तुळ म्हटलं जात होय पण गोलकृती म्हणजे काय असते याचा अर्थ काय मी समजावतो सर्वात पहिले मी सायकलचे चाक दाखवतो हे एक गोल म्हणजे वर्तुळ आकाराचे आहे आता ह्या चाकाचे एक साधे चित्र काढूया ज्यामुळे समजून घेणे सोपे होईल आता पहिली गोष्ट तुम्हाला ही जाणून घ्यावी लागेल की ही एक बंद आकृती आहे कारण ह्यात सगळीकडे बाजू आहेत बघा आपण ह्या आकृतीला वर्तुळ म्हणू शकत नाही ह्या वर्तुळाच्या मधोमध जो बिंदू तुम्ही बघत आहात हा ह्या वर्तुळाचे केंद्र आहे ह्या केंद्रापासून वर्तुळापर्यंत अनेक रेषा जात आहेत आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या सर्व रेषांची लांबी समान आहे ठीक आहे सर वर्तुळाबाबतीत ह्या गोष्टी तर आम्हाला समजल्या पण वर्तुळाची व्याख्या काय असते जे तुम्हाला समजले आहे हे योग्य पद्धतीने लिहिले तर वर्तुळाची व्याख्या तयार होईल बघा वर्तुळ म्हणजे एक बंद आकृती असते ज्यावर स्थित सर्व बिंदू त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात सर वर्तुळाची व्याख्या तर समजली पण ह्याला कसे मोजायचे ते नाही कळले जसे मी तुम्हाला वर्तुळाचे गुण सांगीन तसे तुम्ही ह्याला कसे मोजायचे ते शिकाल मग सांगा ना सर वर्तुळाचा पहिला गुण आहे केंद्र यानी सेंटर वर्तुळ आतील तो बिंदू जो वर्तुळ मध्यभागी स्थित असतो त्याला वर्तुळाचे केंद्र असे म्हणतात आणि सगळ्या वर्तुळामध्ये केवळ एकच केंद्र असते वर्तुळाचा दुसरा गुण आहे व्यास यानी डायमीटर हे काय असतं जर आपण वर्तुळ दोन्हीकडच्या बाजूला जोडणारी रेषा जी अशा प्रकारे आखली जाईल जी वर्तुळ केंद्रातून छेदून जाते त्याला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला वर्तुळाला मोजण्यासाठी त्याच्या व्यासाला मोजावे लागेल जर आपण सगळ्या चाकांचे व्यास म्हणजे डायमीटर मोजले तर आपण सांगू शकतो की चाकांमध्ये किती फरक आहे अगदी बरोबर परंतु त्याआधी वर्तुळाच्या आणखीन एका गुणाबद्दल जाणून घेऊया अजूनही काही शिल्लक आहे का होय अजून वर्तुळाची त्रिज्या शिल्लक आहे त्रिज्या होय त्रिज्या ज्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हटले जाते त्रिज्या म्हणजे रेडियस हे काय असत वर्तुळ केंद्रापासून एका बाजूपर्यंतच्या अंतराला त्रिज्या असे म्हणतात ही व्यास अर्धी असते त्यामुळे हिला अर्धव्यास देखील म्हणतात म्हणजे जर आपण त्यांच्या केंद्रापासून बाजूपर्यंत अंतर मोजले तर आपल्याला त्याची त्रिज्या किती आहे ते कळेल होय आणि वेगवेगळ्या आकारांची त्रिज्या माहिती झाल्यानंतर आपण चाकांमधला फरक देखील सांगू शकतो अगदी बरोबर आता तुम्हाला समजले असेल की वर्तुळाला कसे मोजायचे तर आता तुम्ही त्या चाकांना मोजू शकता ज्याबद्दल तुम्ही विचारत होता आज आपल्याला समजले की वर्तुळ म्हणजे एक बंद आकृती असते ज्यावर स्थित सर्व बिंदू त्या केंद्रापासून समान अंतरावर असतात वर्तुळ दोन्हीकडच्या बाजूंना जोडणारी रेषा जी अशा प्रकारे आखली जाईल जी वर्तुळ केंद्रातून छेदून जाते त्याला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात वर्तुळ केंद्रापासून एका बाजूपर्यंतच्या अंतराला त्रिजा असे म्हणतात वर्तुळाला मोजण्यासाठी त्याची त्रिजा मोजली जाते वर्तुळाची त्रिजा त्या व्यास अर्धी असते वर्तुळाचा व्यास त्या त्रिजेच्या दुप्पट असतो